दादा राजू शेट्टींनी परवा स्थिरीकरणा संदर्भात निर्यते बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये असं ही केलं की काही लोकांचं फक्त टेंडर काढण्यात रस असतो, शेतकऱ्यांच्या हिताचे ते निर्णय घेत नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही बारामती त्याची सुवर्ण किती वर्ष ओळखता? आता बारामतीमध्ये जी कामं चाललेली आहेत ते टेंडर काढण्यात रस आहे म्हणून चाललेली आहे. तू पत्रकार म्हणून मला सांग, बाहेरच्या व्यक्तीने घेऊन काही सल्ली चीप लावली टाळ्याला, त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे. त्याला किती महत्व द्यायचं तो बारामतीकरांचा अधिकार आहे. बारामतीकर मला पहिल्यापासून ओळखतात. मी ज्या दिवशी बारामतीचं प्रतिनिधित्व स्वीकारलं आहे त्या दिवसापासून आजपर्यंत एकाही बदलीमध्ये मी कुणाचा पाच पैशाचा बिना नाही किंवा असल्या कुठल्याही टेंडरच्या बाबतीमध्ये मी कुणाचा बिना. राज ठाकरे तुम्ही जावा आणि मला काही कळतच नाही. अहो शेवटी आपली भारतीय संस्कृती आपली परंपरा आहे. आपण अनेकांना वेगवेगळ्या निमित्ताने जाऊन भेटतो, सगळं काही करतो, त्याच्यामध्ये त्याच्यात वाईट वाटायचं कारण काय? आनंद आहे काय? मला तर सध्या तरी माझा काही जाण्याचा भेद नाही आहे. परंतु मी राज ठाकरे पण मागे अनेकदा एकमेकांना भेटलेलो. आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही आहे. राजकीय आमचे वेगवेगळे मतं असू शकतात, विचार असू शकतात, पण शेवटी मित्रत्वाचे संबंध पण असू शकतात. दादा दसऱ्या शिवसेनेमध्ये गटबाजी होतीये, दसरा मेळाव्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय नेमका दसरा. तुम्ही काही काळजी करू नका, सगळेजण त्या संदर्भामध्ये खंबीर आहे. शेवटी जो तो आपल्या आपल्या पक्षाचा विचार करत असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.